लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश ढवळे तर सचिवपदी सतीश कुदळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकारी निवडी संदर्भात पत्रा तालीम येथील पैलवान मुरलीधर गाडगे सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रा तालीमेचे खलीफा पैलवान दत्तात्रेय कोलारकर, शिवाजी गाडगे, भगवान परळीकर, शिवाजी चव्हाण, राजन जाधव, श्रीकांत गाडगे, मनोज गादेकर, गणेश शेळके, प्रतापसिंह चव्हाण, दीपक चव्हाण, उत्तम कोलारकर, किशोर गादेकर, बजरंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशांचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वानुमते लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश ढवळे यांची निवड झाली. या बैठकीत उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाचे सल्लागार राजन जाधव आणि श्रीकांत गाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज आपण यामध्ये आपल्या जेवढे जे मंडळ आहेत हो आपल्या लोकमंडळात आपण पहिल्यापासून दुआबी विरोध करता आलेला आहे. आणि ह्या वर्षी तर कडक कायदा असा निघाला आहे की जर दुआबी कोणी काढली तर त्याला सजा देखील तरी दिलेली आहे. त्यामुळं कोणी टॉपी काढून बेस्ट वगैरे न लावता आपण जे पारंपरिक ढोल ताशा लेझिम टिपरी असेल ह्या जे पारंपरिक आहेत म्हणजे दानपटा वगैरे फिरून आपण जे मतदानिकडे दाखवतो हे दाखवून आपण गणेशोत्सव खरी जे खरे गणेशोत्सव साजरा करायचा लोकांनी टिकण्याचा जो हेतू होता ते आपण साध्य करून दाखवू. यावेळी उपाध्यक्ष मल्लिकार्जुन एनपे, अभय काकडे, सचिव सतीश कुदळे, सहसचिव माऊली भोजरंगे, प्रकाश ढवळे, खजिनदार महेश क्षीरसागर, मिरवणूक प्रमुख शेखर फंड, कार्याध्यक्ष आबा सावंत, प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी गणेश भक्त सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.